शेतीचे प्रकार, भौगोलिक विविधता, सांस्कृतिक भिन्नता, तंत्रातील विविधता, शेती करण्याचा उद्देश, शेतीत घेतली जाणारी पिके, शेती करण्याची पद्धती, शेतीसाठी वापरण्यात येणारे तंत्र, भूमीचे उपयोजन इत्यादींच्या आधारे शेतीचे सर्वसाधारणपणे पुढील प्रकार पडतात. निर्वाह शेती. निर्वाह पारंपरिक शेती हा शेतीचा मुख्य प्रकार आहे. या शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतरित शेती असे पुढील दोन उपप्रकार पडतात. सखोल शेती. सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. ही शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते. स्थलांतरित शेती. भटकी स्थलांतरित शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. या शेतीत प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते. ही शेती करणाऱ्या लोकांना शेतीबरोबर इतर जोड व्यवसायही करावे लागतात. व्यापारी शेती. व्यापारी शेती हा शेतीचा दुसरा मुख्य प्रकार आहे. या शेतीचे विस्तृत शेती, मळ्याची शेती व मंडई किंवा बागायती असे पुढील उपप्रकार पडतात. विस्तृत शेती. ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने केली जाते. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. मळ्याची शेती. मळ्याच्या शेतीचे क्षेत्र प्रामुख्याने डोंगर उतारावर असते. या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. एक पीक पद्धत हे या शेतीचेही ठळक वैशिष्ट्य आहे. ही शेती प्रामुख्याने उष्णकटिबंधात केली जाते. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. मंडई बागायती शेती हा शेतीचा आधुनिक प्रकार आहे. या प्रकारच्या शेतीत शेतमालाच्या मागणीनुसार शहराजवळच्या भागात शेतकरी भाजीपाला पिकवतात. या शेतीस ट्रॅक शेती, ट्रक शेती असेही म्हणतात. मंडई बागायती शेतीचे फलोद्यान व फुलशेती असे दोन उपप्रकार पडतात. फलोद्यान शेती. फलोद्यान शेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही प्रकारे केली जाते. या शेतीत विविध देशी विदेशी फळांचे उत्पादन घेतले जाते. महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक इत्यादी ठिकाणी फलोद्यान शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली हे देश फलोद्यान शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. फुलशेती. फुलशेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही प्रकारे केली जाते. या शेतीत विविध फुलांचे उत्पादन घेतले जाते. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली हे देश फुलशेतीसाठी प्रसिद्ध आहेत.